नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती, सरकारी योजना आणि शासन निर्णयांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढावं, त्याला शेती सुलभ जावी आणि शेतीतील पिकवलेला शेतमाल हा जास्तीत जास्त काळ कसा टिकावता येईल याकरता महाराष्ट्र शासनाने एकात्मिक फूल उत्पादन विकास अभियानाअंतर्गत 2023-24 साठी कृषी विभागाला निधी उपलब्ध करून दिलेला असून आता शेतकऱ्यांना हरितगृह, शेडनेट हाऊस, कांदा चाळ, पॅक हाऊस त्यासोबतच ट्रॅक्टरसाठीही अनुदान आता उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने केलेलं आहे. शेती आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, त्यातून चांगले उत्पन्न निघावे, पर्यायाने शेतकरी आर्थिक समृद्ध व्हावा या उद्देशाने शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहेत. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. याकरता जे काही शेतकरी आहेत त्यांच्याकडनं आता ऑनलाईन अर्ज मागवले जात असून याकरता अनुदानही आता महाराष्ट्र शासनाकडनं हे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानुसार कृषी विभागाच्या वतीने या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. तर याकरता कोणकोणत्या योजनांचा लाभ आता शेतकऱ्यांना मिळणार आहे, त्या योजना कोणत्या आहेत तेही आता आपण समजून घेऊया. फुलपीक लागवड, मशरूम उत्पादन, हरितगृह, शेडनेट हाऊस, प्लास्टिक मल्चिंग त्यासोबत ट्रॅक्टर 20 HP, शेतकरी अभ्यास दोरा, सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्तीकरण, कांदा चाळ, पॅक हाऊस, प्राथमिक प्रक्रिया केंद्र या योजनांचा लाभ घेता येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना मुदतीत व वेळेत अर्ज करणे आवाहन हे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून करण्यात आलेलं आहे. आता आपल्याला या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहे तीही आता आपण समजून घेऊया. या योजनांसाठी 7/12 होल्डिंग, 8 बँक पासबुक, आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर आपल्याकडे असणं आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडून अर्ज सादर करावा, कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून आपल्या सर्व शेतकऱ्यांना करण्यात आलेले आहे. तर आपल्याला हा अर्ज कुठे करावा लागणार आहे तर त्याची लिंक आपल्याला येथे समोर दिसत असेल आणि त्यासोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती लिंक म्हणजे mahadbt.maharashtra.gov/farmerlogin या संकेतस्थळावरती जाऊन आपल्याला तेथे आपल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून तेथे योजनेकरता आपल्याला अर्ज करायचा आहे. याकरता शेतकरी स्वतःचा मोबाईल, संगणक, लॅपटॉप यावरतून देखील अर्ज हा करू शकतात. हा अर्ज करण्यासाठी आपल्याला महाडीबीटीच्या संकेतस्थळावरती जावं लागणार आहे. ते संकेतस्थळ आपल्याला येथे डिस्प्ले होत असेल. त्यासोबतच आपण ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही ते संकेतस्थळ देणार आहेत. तर मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलं आहे की शेतकऱ्यांना आता ट्रॅक्टर असेल, हरितगृह असेल, कांदा चाळीसाठी आता अर्ज करून शेतकरी या अनुदानांचा लाभ हा घेऊ शकतात. तर मित्रांनो, आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो. आपल्या अशाच प्रकारची माहिती आपल्या व्हॉट्सअपवरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, ज्याची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहेत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.